इयत्ता 10वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक 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 अभिनंदन. नमस्कार, मी आनंद साळुंके एज्युअल लर्निंग सोल्युशन मध्ये आपलं हार्दिक स्वागत करत आहे. प्रिय विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आपणास माहितच आहे की महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने 11वीला प्रवेश घेण्यास इच्छुक असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी 21 ऑगस्ट 2021 रोजी सीईटी परीक्षेचं आयोजन केलं आहे. मग याचा सिलेबस काय असेल? या सिलेबस मध्ये 4 विषय असतील, इंग्रजी, विज्ञान, गणित आणि सामाजिक शास्त्र म्हणजे सोशल सायन्स. इंग्रजीचे 25 प्रश्न 25 गुण, गणिताचे 25 प्रश्न 25 गुण, विज्ञानाचे 25 प्रश्न 25 गुण आणि सामाजिक शास्त्र म्हणजे सोशल सायन्सचे 25 प्रश्न 25 गुण, म्हणजे एकूण प्रश्न 100 आणि एकूण गुणही 100. आणि त्यासाठी तुम्हाला वेळ असणार आहे 2 तास, म्हणजे 120 मिनिटे. आता आपल्या सर्वांना माहितच असेल की ही जी 11वी सीईटीची परीक्षा आहे ही ऑप्शनल आहे. म्हणजे 2 प्रकारचे विद्यार्थी असतील, 1 जे ही परीक्षा देतील आणि 2 जे ही परीक्षा देणार नाहीत. आता जे विद्यार्थी परीक्षा देतील त्यांना फायदा काय होणार आहे? तर त्यांना 11वी महाविद्यालयात मध्ये म्हणजेच कॉलेजमध्ये ऍडमिशन घेताना प्रथम प्राधान्य मिळणार आहे, म्हणजे त्यांचं पहिल्या किंवा दुसऱ्या लिस्टमध्ये नाव येण्याची दाट शक्यता आहे. आणि 2, जे विद्यार्थी ही परीक्षा देणार नाहीत त्यांना ऍडमिशन प्रोसेस मध्ये सर्वात शेवटी प्राधान्य दिलं जाईल, म्हणजेच त्यांचं शेवटच्या लिस्ट मध्ये नाव येईल, म्हणजेच त्यांना कमी दर्जाचं कॉलेज मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. मग तुम्हीच सांगा, आपण ही परीक्षा दिली पाहिजे की नाही दिली पाहिजे? माझं प्रामाणिक मत आहे, मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलीच पाहिजे. आता टेन्शनची गोष्ट ही आहे की या अगोदर 11वी सीईटीची परीक्षा कधीही न घेतली गेल्यामुळे याचा सिलेबस काय असेल, सीईटीचा फॉर्म कसा भरावा, प्रश्नांचे स्वरूप काय असेल याबद्दलच्या अनेक प्रश्नांमुळे अनेक विद्यार्थी आणि अनेक पालक खूप चिंतित आहेत. शेकडो विद्यार्थी आणि पालकांच्या ते मला स्वतःला पर्सनल कॉल आले आहेत. परंतु आता चिंता करण्याची बिलकुल गरज नाही, कारण अनेक विद्यार्थी आणि पालकांच्या डिमांडनुसार एज्युअल घेऊन येत आहे 11वी सीईटी परीक्षेच्या सिलेबसनुसार तयार केलेली कॉम्प्रेहेन्सिव्ह अशी टेस्ट सिरीज. आणि त्याची फीज आहे पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी फक्त आणि फक्त 100 रुपये. तुम्हाला सीईटीच्या फॉर्म मध्ये भरण्यात अडचण येत आहे का? तर बिलकुल चिंता करू नका, तुम्ही आमच्या खालील क्रमांकावर संपर्क साधा. आमचे क्रमांक आहेत 94 22 88 34 34, 94 22 11 52 52. पुन्हा एकदा रिपीट करतोय मी, 94 22 88 34 34, 94 22 11 52 52. अथवा आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता. आमची वेबसाईट आहे www.edua.in. पुन्हा एकदा रिपीट करतोय मी, www.edua.in.